महाराष्ट्रासह देश पातळीवरील राजकीय क्षेत्रातील अत्यंत माराचं नाव म्हणजे शरद पवार. गेली 50 अधिक वर्ष संसदीय राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून देशाच्या कृषीमंत्री पदापर्यंत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. राजकारणासह कला क्रीडा अशा नाना क्षेत्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळं शरद पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल अवघ्या महाराष्ट्राला आहे, यात नवल नाही. शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले, मात्र आता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? तर दोन नावं प्रामुख्यानं समोर येतात. एक म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार. यातील पार्थ पवार यांचा लोकसभेला पराभव झाला, मात्र रोहित पवार हे नुसते विजयी झाले नाहीत तर आपलं नेतृत्वही त्यांनी सिद्ध केलं आहे. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू इथवर येवाना महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे. मात्र नात्यागोत्याच्या पलीकडे रोहित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं काही कळत नाही हे गृहितक मोडीत काढून रोहित पवार यांनी केवळ शेतीबद्दल जाण बळगली नाही तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. रोहित पवारांचं नेमकं शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी नातं काय? रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री अप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवार यांच्या नावाने होणे साहजिक आहे, मात्र पवारांच्या नावासोबत येणारी भली मोठी जबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवार यांच्यामध्ये दिसून येते. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे त्याची चुणूक रोहित पवार यांच्यात दिसून येते. घरची परिस्थिती पाहता रोहित पवार यांना परदेशात शिक्षण घेणं सहज शक्य झालं असतं, मात्र त्यांचं पूर्ण शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथेच झालं. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे 12वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर परदेशात शिक्षणाची संधी निर्माण झाली असताना परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारून व्यवसायात सक्रिय झाले. वडिलांसोबत व्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्यानं ते निवडून आले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. जिल्हा परिषद सदस्य आणि आता कर्जत जामखेडचे आमदार म्हणून रोहित पवार कारकीर्द गाजवत आहेत. खाजगी आयुष्याबद्दल बोलताना ते म्हणतात की पत्नी कुंतीशी विवाह ठरवण्यात अजितदादांची भूमिका महत्वाची होती. खास गोष्ट म्हणजे रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी कुंती मगर पवार या दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. रोहित पवार हे खाजगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलतात आणि आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूरच ठेवतात. रोहित पवार हे पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक सतीश मगर यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयांमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. रोहित आणि कुंती या दाम्पत्याला आज दोन मुली आहेत. तर असं आहे शरद पवार यांचे शागिर्द असलेले रोहित पवार यांचं खाजगी, शैक्षणिक आणि राजकीय आयुष्य. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढील तुमच्या आवडीचा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.